भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी के विषय में अपशब्द बोलने वाले मनोहर भिड़े के विरोध में राज्य का वातावरण संतप्त हो चुका है। उसी बीच राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट द्वारा जिलाधिकारी कार्यालय के आगे भिड़े के विरोध में प्रदर्शन कर जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा गया और मनोहर भिड़े को सजा देने की मांग की गई। आज अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही इथे आज त्यांच्या स्मारकावर आलेलो आहे। अण्णा भाऊ साठेंचं जे कार्य राहिलेलं आहे ते अतिशय गोर गरिबांपासून आपल्या महाराष्ट्राला आणि पूर्ण संपूर्ण देशाला आणि विश्वामध्ये त्यांनी कीर्ती जी स्थापन केलेली आहे, त्या निमित्ताने आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी शहराचे पदाधिकारी आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे।